चिपळूणमधून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येते आहे आणि एक सोशल मीडियावरती व्हायरल देखील व्हिडिओ होतोय. एका हॉटेलमध्ये पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले या रागातून ग्राहकाने गाडी चालू करून थेट हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केलाय. काल रात्रीच्या सुमारास कावीटळी येथील उमीज किचन या हॉटेलमध्ये एक ग्राहक जेवणासाठी आला होता. जेवणाच्या ऑर्डरमध्ये पाण्याच्या बाटल्याही होत्या, मात्र पाण्याच्या बाटल्यांचे पैसे मागितले याचा राग या ग्राहकाला आला आणि मग या बहाद्दराने आपली कार सुरू करून थेट हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. बाहेर पार्क केलेल्या दुचाकीमुळे मोठा अनर्थ टळला. सदर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं देखील समजतं आहे.